राज्यातली जातीय समीकरणं बदलली असून याचा थेट परिणाम हा सत्ता समीकरणांवर होणार आहे. काँग्रेसच्या या खेळीला भाजप आणि जेडीएस कसं उत्तर देणार यावर निवडणुकांचे निकाल अवलंबून आहेत. कर्नाटकच्या जातीय समीकरणांवर प्रकाश टाकणारा आमचा विशेष रिपोर्ट. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक विकास आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच लढवली जाईल असं वाटलं होतं. पण आता मात्र ही निवडणूक जातीय समीकरणांच्या जुळवाजुळीभोवती येऊन पोहोचलेली आहे. कर्नाटक राज्यातील जातीय समीकरणं पाहिली तर सुरुवातीपासून राज्यात लिंगायत आणि वक्खलिगा समाजातील नेत्यांची कर्नाटकच्या राजकारणावर पकड राहिली आहे. यातील लिंगायत समाज हा नेहमी भाजपच्या पाठीमागे उभा राहिलाय, तर वक्खलिगा समाज हा माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलर यांच्या मागे असल्याचं दिसून येतं. तर दलित, ओबीसी आणि मुस्लिम हे काँग्रेस सोबत असल्याचं पाहायला मिळतं. कर्नाटक राज्यात लिंगायत समाज हा जवळपास 18 ते 19%, गोंडा अर्थात वक्खलिगा समाज हा साधारण 17 ते 18%, दलितांची संख्या सर्वाधिक म्हणजे 24 ते 25% दरम्यान आहे. कुर्बा म्हणजेच धनगर समाज 14 ते 15% घरात आहे. मुस्लिम समाज 13 ते 14%, इतर समाजाची संख्या 7 ते 10% घरात आहे. काही लोगों का कहना है कि जेडीयू बीएसपी अलायंस से क्या मुसलमान वोट थोड़ा स्प्लिट हो सकता है, ये नई छोटी छोटी पार्टियां जो आई हैं उनसे क्या मुस्लिम वोट स्प्लिट हो सकता है. मुझे लगता है इसकी गुंजाइश उतनी है नहीं. कांग्रेस को मुस्लिम वोट का एडवांटेज रहा है और काफी स्तर तक रहेगा. पण आता मात्र कर्नाटक राज्यात नवी जातीय समीकरण समोर येऊ लागली आहेत. त्या नव्या जातीय समीकरणांवर एक नजर टाकूयात. भाजपनं राज्यात नवी जातीय समीकरणांची मांडणी करताना परंपरागत लिंगायत आणि वीरशैव लिंगायतांसोबत बहुसंख्य असणाऱ्या वक्खलिगा समाजाची मतं आपल्यासोबत कशी येतील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वक्खलिगा समाजाच्या मठांना दिलेल्या भेटी हा त्याचाच एक भाग आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं परंपरागत दलित समाज, ओबीसी समाज, कुरुप समाजाबरोबरच लिंगायत आणि वक्खलिगांचा पाठिंबा जास्तीत जास्त कसा मिळवता येईल या दृष्टीनं पावलं टाकली आहे. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग आहे. तर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी परंपरागत वक्खलिगा समाजाबरोबरच दलित आणि मुस्लिम समाज आपल्या पाठीमागे भक्कम उभा राहावा यासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. प्रत्येक पक्ष नव्या जातीय समीकरणाची जुळवाजुळव करतोय. कर्नाटकमध्ये हेच सध्या चित्र दिसतंय. तरी देखील प्रत्येक पक्ष विरोधी पक्ष जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप करतोय. वो भाषा का विषय भी लोगों को तोड़ रहा है. कन्नड बावटक फ्लैग का विषय में भी लोगों को तोड़ रहा है. जाति कास्ट विषय में भी वो ऐसे ही काम कर रहा है. एकदम डिविजिव सरकार यहाँ बनी है. सिद्धरामैया जीतने के लिए किसी हद तक जाने को अभी तैयार हो चुका है. सर्वधर्म समन्वय समभाव है हमारा कांग्रेस पार्टी का, वो दर्शाता है. अमित शाह को अमित शाह बीजेपी और मोदी का मुद्दा नहीं, ऐसा नहीं है. वो हिंदू अलग है, मुसलमान अलग है, सिख अलग है, ईसाई अलग है. इस तरफ यह क्या करता है, एक डिवीजन करता है. कांग्रेस नहीं है, कांग्रेस सभी जगहों का करता है. अमित शाह मस्जिद के जाता है क्या? अमित शाह चर्च के जाता है क्या? हमारा राहुल गांधी सभी जगहों को जाता है. हमारे पास पहले से दलित हैं और दलित मंत्री भी बने हैं, दलित एमएलए चुन के आए हैं, कई रिजर्व्ड कॉन्स्टिट्यूएंसीज हैं वहाँ भी चुन के आए हैं. अब जो है हम उनको और पूरी तरह से लेना चाहते हैं, इसीलिए हमने मायावती से किया है. अब जो भी दूसरे सेक्युलर पार्टीज आएंगे हम उनके साथ भी जाने के लिए तैयार हैं. एकूणच काय, सर्वच राजकीय पक्षांनी कर्नाटक राज्यात नव्या जातीय समीकरणांची मांडणी केली आहे. पण ही मांडणी त्यांना किती सत्ता समीकरणापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. प्रताप नाईक, झी मीडिया, बेंगळुरू. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.